केंद्र सरकारच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाचे अतिरिक्त सचिव राजीव ठाकूर यांनी आज दिली या योजनेमुळे देशात सुमारे साडेआठ लाख कोटी रुपये किमतीचं उत्पादन आणि विक्री झाली आहे तर साडेसहा लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स औषध निर्माण आणि अन्न प्रक्रिया अशा क्षेत्रांमधल्या निर्यातीत या योजनेमुळे लक्षणीय वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं तर दूरसंचार क्षेत्रात होणारी साठ टक्के आयात यामुळे कमी होऊन भारतातच ती उत्पादनं तयार होऊ लागली आहेत असंही ठाकूर यांनी सांगितलं